अचानक सुरू झालेल्या गार वाऱ्यांमुळे शहर गारठले असून तापमान घसरले आहे. नागरिक दिवसाही स्वेटर घालून बाहेर पडत आहेत. नववर्षाच्या स्वागताला दरवर्षी थंडी तयार असतेच. आता या गारेगार वातावरणाला उत्तरेकडील बोचऱ्या वाऱ्यांनी साथ दिल्यानं मागील 2 दिवसांपासून शहर चांगलंच गारठून गेलं आहे. उत्तरेकडील थंडीचे वारे राज्यात सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून येत्या 24 तासांमध्ये मध्य थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांमध्ये मध्य व उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. यामुळे औरंगाबादेतील तापमापकातील पारा खाली सरकणार आहे. यात आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची भर पडणार आहे. काल सकाळपासूनच शहरात थंड वारे वाहत आहेत. दुपारी उन्हातही थंड वाऱ्यामुळे उष्णता जाणवत नाही. दिवसाही अंगात स्वेटर घालून घराबाहेर अनेकांनी बाहेर पडणं पसंत केलं. वाहन चालकांचे तर हाल झाले आहेत. वाहन चालवताना थंड वाऱ्याचे झोत अंगावर येत आहेत. यंदा सरासरी एवढा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यात पिकांसाठी योग्य वेळी थंडीची चाहूलही लागल्यानं त्याचाही फायदा शेतीला होणार आहे. गहू आणि हरभरा या पिकांसाठी हे वातावरण अतिशय चांगलं आहे. पारा अचानक खाली घसरल्यानं रात्रीच्या शेकोट्या पुन्हा पेटल्या आहेत.